माहित आहे की या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर फार मोठा असा दुष्काळाचा सावट आहे. आमचा शेतकरी अतिशय अडचणीमध्ये आहे. खरीपाचं पीक आजचा गेलेलं आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाला म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं अपेक्षेनं चांगल्या प्रकारचं बी बियाणं खतं विकत आणून बँकेनं कर्ज जरी दिलं नसेल तर जवळची पदरमोड करून वेळ प्रसंगी आपल्या पत्नीच्या अंगावरचे दागिने गहाण घेऊन दुष्काळ जाहीर व्हावा बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना म्हणून बुलढाण्याला आम्ही सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार खासदार जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख तालुका प्रमुख पदाधिकारी या सर्वांनी जवळपास 20 ते 25 हजार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. बांधवांनो या जिल्ह्यातले 13 पैकी 8 तालुके त्यांनी पूर्ण दुष्काळ म्हणून जाहीर केले आणि आपला घाटाखाली असणारा जळगाव जामोद असेल की या बुलढाणा असेल याच्यामध्ये काही ठराविक मंडळ दुष्काळामध्ये आणि म्हणून आज संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून आपण मोर्चा काढला. शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली आणि त्याची दखल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना घ्यावं लागली आणि आज आता शेवटी त्यांनी आपला बुलढाणा जिल्हा हा संपूर्ण दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याचं त्या ठिकाणी कबूल केलं आणि म्हणून अशा या दुष्काळी वातावरणामध्ये वाढदिवसाचे खर्चिक कार्यक्रम नको म्हणून मी पेपरला बातमी दिली. सर्व कार्यकर्त्याला आग्रह केला की माझा वाढदिवस आपण होईल समाजामध्ये अंधश्रद्धा असतील काही चुकीच्या रूढी किंवा चुकीच्या परंपरा असतील यांचं मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही सत्यपाल महाराजांसारख्या या ठिकाणी समाज सुधारक माणसाचं तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करा आणि तसा कार्यक्रम हा या ठिकाणी होतो. बांधवांनो आपण पाहतो की मागच्या 4.5 वर्षापूर्वी पूर्वीचं जे काही सरकार होतं आघाडीचं सरकार की त्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होत होतं. आज आमचा शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत होता. हजारो शेतकऱ्यांनी आपल्या या विदर्भामध्ये आत्महत्या केली. त्या काळामध्ये कर्जमाफीची घोषणाही झाली पण आत्महत्या झाल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आणि 7-12 कोरे झाले पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहिले आणि म्हणून सातत्यानं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाल्यामुळं एक माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा त्या दिल्लीच्या संसदेमध्ये तुमचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करायला गेला आणि बांधवांनो या गेल्या 10 वर्षाचा त्या संसदेमधला माझं कामकाज तुम्ही त्या ठिकाणी कुठेही याच्यामध्ये जर त्या पार्लमेंटच्या जर वेबसाईटवर गेला तर त्या ठिकाणी माझं नाव टाकलं तर तुम्हाला माझे भाषण दिसतील. 80-90% माझं जर त्या ठिकाणचं काम असेल आमच्या ग्रामीण भागाचे प्रश्न ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्न ग्रामीण भागातल्या बेरोजगारीचे प्रश्न ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांचे जे काही हाल होतात किंवा जे काही शासकीय अधिकारी बँका आमच्या शेतकऱ्यांना त्रास देतात या बाबतीच्या प्रश्नांचा आवाज त्या दिल्लीच्या संसदेमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं उठवण्याचा मी प्रयत्न केला. बांधवांनो मला खऱ्या अर्थानं आजचा कार्यक्रम हा अतिशय मनाने खासदार झाल्यावर मोठमोठ्या त्या ठिकाणी लोकांनी मला काही प्रेझेंट म्हणून किंवा त्या ठिकाणी भेट वस्तू दिल्या असतील पण खरं म्हणजे आज या ठिकाणी अतिशय कल्पकतेने नंदू कराडे आणि आयोजन समितीचे अध्यक्ष कपिल खेडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी एक साध्या पद्धतीने व भाऊ हार घेणार नाही भाऊ तुरे घेणार नाही भाऊ छानी घेणार नाही म्हणून त्यांनी डोकं लावलं आणि सर्व समाजातील थोर पुरुषांचे संत मंडळींचे या ठिकाणी त्यांनी मला फोटो देऊन गौरवित केलं. खरं म्हणजे हे फक्त काचामध्ये असलेलं चित्र नाही तर ते काही फक्त फोटो नाही तर या प्रत्येक फोटोमध्ये काहीतरी मोठे पण त्या ठिकाणी घडलेलं आहे. त्या फोटोकडे पाहिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून अशा या आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या आपल्या परिसरातल्या सगळ्या थोर पुरुषांचं त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी फोटो देऊन पुढच्या काळामध्ये त्यांच्यापासून तरी त्यांचं काही थोडंफार आम्हाला शिकायला मिळावं म्हणून या ठिकाणी सत्कार देताना ते फोटो आम्हाला दिले.
खरं म्हणजे दुसऱ्या गोष्टीचं मला कौतुक वाटलं की अनेकदा कार्यक्रम करत असताना आपण आपल्यासोबत असलेल्या जुन्या लोकांना विसरून जातो, पण या ठिकाणी शिवसेनेची शाखा स्थापन करणारे आणि अगदी सुरुवातीच्या काळात 80, 87, 88, 90 काळामध्ये ज्यांनी आमच्यासोबत या शिवसेनेचा धर्मावाद वाढवायला या ठिकाणी आम्हाला खूप योगदान दिलं, सहकार्य केलं होतं, असे या गावचे आमचे शिवसेनेचे दिवंगत सहकारी नरेंद्र गायकवाडाला सुद्धा ते या ठिकाणी विसरले नाही। माझा जो कार्यक्रम किती मोठा होतो याला काही फारसं महत्व नसतं, पण त्या कार्यक्रमाचं आयोजन कुठल्या पद्धतीनं केलं जातं आणि त्या कार्यक्रमातून काय संदेश लोकांपर्यंत जातो याला त्या कार्यक्रमाचं फार मोठं महत्व।